महाराष्ट्रात गुंडाराळ सत्तेची मस्ती आली आहे. फडणवीसांनी राजीनामा द्यावा. उल्हासनगर गोळीबार प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक. कल्याण उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आले. कायद्याचे रक्षक असलेल्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच हा प्रकार घडलेला आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या आमदाराने हे कृत्य केलेलं आहे. या प्रकरणावरून राजकारण तापलेलं असून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तर महाराष्ट्रात गुंडाराळ सुरू असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात गुंडाराज आहे, गँगवर रस्त्यावर आलेला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. छत्रपती शाहू फुलेंच्या महाराष्ट्रात गँगवॉर होत असेल तर दुर्दैवी आहे. हा प्रश्न मी संसदेत मांडणार आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांची वेळ मागणार आहे ही भाजपच्या सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे. राऊत साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही, पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं होत आहे. कॅबिनेटमध्ये नाही, आता ती गँगवॉर रस्त्यावर आली आहे. आणि रस्त्यावर नाही, तुमच्या चॅनलवरनं माहिती अशी आहे की ही घटना पोलीस स्टेशनमध्ये झाली. करेक्ट, पोलीस स्टेशनमध्ये झाली ना ही घटना. तर पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. की आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय, गुंडा राज आहे हे, महाराष्ट्र आहे हे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवॉर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार कळत असतील तर ह्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे. मी हा मुद्दा इथे नाही, मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे. मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय. जर एक सत्तेत असलेला आमदार, एका सहकारी, कोणीही तो सहकारी असू दे, पण दुसऱ्या माणसावर जर पोलीसमध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणावर विश्वास ठेवायचा, याचा मी जाहीर निषेध करते. आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं, आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, कल्याण.